मागच्या तासिकेमध्ये मृदा निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या घटकांमध्ये मूळ खडक आणि हवामान हे मृदा निर्मितीसाठी कसे आवश्यक आहेत याबद्दल माहिती घेतली. आता यावेळेस आपण मृदा निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या घटकांमध्ये जैविक घटक कसे आवश्यक आहेत याबद्दल माहिती घेणार आहोत. एखाद्या खडकाचं भुगा तयार झाल्यानंतर किंवा अपक्षलन झाल्यानंतर जी माती तयार होते त्यालाच आपण मृदा असं नाही म्हणू शकत. जोपर्यंत त्या मातीमध्ये जैविक घटक मिसळले जात नाही तोपर्यंत तिला मृदा संपर्क आपल्याला येणार नाही. जैविक घटक खूप महत्वाचे आहे आणि या जैविक घटकांचं जोपर्यंत त्यामध्ये मिसळले जाणार नाही तोपर्यंत त्याचं मृदा आपण त्याला म्हणू शकत नाही. आता जैविक घटक हे कसे येतात, या मृदेमध्ये ते कुठून येतात आणि कसे आवश्यक आहेत या ठिकाणी आपण बघूया. या ठिकाणी जमिनीवर वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आणि वनस्पती असतात यांचे अवशेष या मातीमध्ये मिसळले जातात. प्राणी असतील त्यांचे मृत अवशेष आहेत, वनस्पती आहेत, ते जेव्हा या ठिकाणी जमिनीवर कुजतात ते कुजल्यानंतर त्या ठिकाणी त्याचं विघटन होत असतात. आता विघटन होण्यासाठी या ठिकाणी या प्राणी आणि वनस्पतींचं विघटन होण्यासाठी या ठिकाणी आपल्याला जैविक घटकांची गरज असते. विविध जीवांची सुद्धा या ठिकाणी गरज आपल्याला लागत असते. त्यामध्ये मग गांडूळ आहे, त्यानंतर सहस्त्रपाद आहे, त्याला वाणी म्हणतात काही ठिकाणी, त्याला पैसा पण म्हणतात लहान मुलं, तर वाळवी आहे, गोम आहे, मुंग्या आहेत, यांच्याद्वारे सुद्धा या प्राण्यांचं विघटन होत असतं. वनस्पतींचं या ठिकाणी विघटन करून येत असतं आणि या विघटनातून जे घटक या मातीमध्ये मिसळले जातात त्यांनाच आपण काय म्हणत असतो, मग ह्युमस असं म्हणत असतो. आणि हे ह्युमस जे आहेत ते म्हणजे काय, तर विघटित झालेले जैविक पदार्थ. विघटित झालेले सर्व काय ते जैविक पदार्थ आणि यांनाच आपण ह्युमस असं म्हणत असतो. जमिनीमध्ये जेवढं ह्युमसचं प्रमाण जास्त असेल तेवढी ती जमीन सुपीक अशी ओळखली जाते. आता गांडूळ खत प्रकल्पाचा जर आपण अभ्यास केला या ठिकाणी, तर विशेष करून गांडूळ खत प्रकल्प या ठिकाणी राबवला जातो कारण त्या ठिकाणी खत निर्मिती चांगल्या पद्धतीने घडून येत असते. आता याच्यासाठी सुद्धा काही कालावधी लागतो, गांडूळ खत निर्मिती काही एकदम 5 मिनिटांमध्ये होत नाही. त्याच्यासाठी लागणारं काय काय घटक आहेत, ते घटक महत्वाचे असतात, ते घटक त्या ठिकाणी टाकून या ठिकाणी त्या ठिकाणी खत निर्मिती केली जाते. मग त्याच्यासाठी लागणारा ओला कचरा आहे, पाणी आहे, उष्णता आहे, हे सर्व एकत्र केल्यानंतर याच्यापासून गांडूळ त्यात टाकले जातात आणि गांडूळांपासून सुद्धा गांडूळ खत या ठिकाणी केलं जातं आणि हे खत जे आहे ते शेतीसाठी त्याची शेतीची पोच सुधारण्यासाठी खूप महत्वाचं असं घटक आहे. तर हे जे जैविक घटक आहे या जैविक घटकांचं जोपर्यंत या मातीमध्ये विघटन करून त्यामध्ये ह्युमसचं प्रमाण मोठ्या प्रमाणात मिसळलं जात नाही तोपर्यंत त्याला मृदा असं आपल्याला संबोधता येणार नाही. थांबूया.